नमस्कार मित्रांनो, आपली माहिती या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आताच ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरले आहेत अशा उमेदवारांनी फॉर्म भरतेवेळी आपली जी काही संपत्ती आहे ती संपत्ती याविषयी जी माहिती आहे ती माहिती किती भरलेली आहे, किती संपत्ती दाखवलेली आहे याविषयी माहिती ऑनलाइन कशी बघायची ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एक सूचना देऊ इच्छितो, जर आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका। तर चला मग आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, तुम्हाला गुगल क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी पंचायत इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशी वेबसाईट प्रविष्ट करायची आहे। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक आम्ही खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ, त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। आता या वेबसाईट आल्यानंतर खाली या, खाली नंतर या ठिकाणी अफिडेविट बाय द फायनल कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट्स हे ऑप्शन दिसून येते, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करतो, त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे काही ऑप्शन प्राप्त होतात। या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत, लोकल बॉडी, डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट। तर तुम्हाला सुरुवातीला तुमची जी काय लोकल बॉडी आहे ती लोकल बॉडी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। तुम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्याची माहिती पाहायची, त्यामुळे या ठिकाणी मी ग्रामपंचायत हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे डिव्हिजन निवडायचे आहे, तुम्ही या ठिकाणी औरंगाबाद हे डिव्हिजन निवडतो। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडावायचा आहे। त्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या गावची तुम्हाला माहिती पाहायची आहे त्या गावची माहिती पाहण्यासाठी संबंधित गावच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे। मी या ठिकाणी कोणतेही गाव रँडमली पद्धतीने निवडतो। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी इलेक्शन प्रोग्राम नेम हे एक ऑप्शन दिसून येते, या ठिकाणी तुम्हाला जे काही इलेक्शन प्रोग्राम नेम आहेत ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। तर या ठिकाणी दोन ऑप्शन पहा, ग्रामपंचायत मेंबर जनरल इलेक्शन पोल डेट ज्या दिवशी आहे त्या दिवशीची तारीख या ठिकाणी दिलेली आहे, आणि त्यानंतर आहे ग्रामपंचायत सरपंच जनरल, म्हणजे या ठिकाणी संबंधित जे काही मेंबर पदासाठी उभे राहिले होते त्या सर्व मेंबर पदासाठी या ऑप्शनमधून तुम्हाला त्यांची माहिती पाहता येते। आणि खालचं जे ऑप्शन आहे सरपंच जनरल इलेक्शन पोल, तर या ठिकाणी तुम्हाला संबंधित सरपंचाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येते। तर उदाहरणासाठी आपण या ठिकाणी ग्रामपंचायत मेंबर जनरल इलेक्शन पोल डेट 18/12/2022 हे ऑप्शन आपण या ठिकाणी निवडूया। त्यानंतर ज्या जो काही वार्डमध्ये मेंबर उभे राहिले तो वार्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तर या ठिकाणी जे काही वार्ड असेल ते वार्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे। तर या ठिकाणी मी जे काही वार्ड आहे ते एक नंबरचं वार्ड सिलेक्ट। त्यानंतर मित्रांनो, हे जे सर्च ऑप्शन दिसून येते या सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर स्क्रोल डाऊन करा। त्यानंतर मित्रांनो, हे जे काही वार्ड क्रमांक एक आहे या वार्ड क्रमांकमध्ये जेवढे काही उमेदवार उभे राहिले होते त्या सर्व उमेदवारांची यादी या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळते। आता या ठिकाणी ज्या उमेदवाराची माहिती पाहावायची त्या माहितीच्या समोर या ठिकाणी पहा व्ह्यू अफिडेविट असे ऑप्शन दिसून येते। तर संबंधित उमेदवाराच्या समोर जे काही व्ह्यू अफिडेविट हे जे नाव दिसून येते त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहेत। मी संबंधित उमेदवाराची माहिती पाहण्यासाठी व्ह्यू अफिडेविट या ऑप्शनवर क्लिक करतो। त्यानंतर एक नवीन पॉपअप विंडोज ओपन होईल। त्यानंतर पहा मित्रांनो, संबंधित उमेदवाराची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते। बघा, या ठिकाणी त्याचा जी काही त्यांना ऑनलाईन फॉर्म भरतेवेळेस माहिती दिलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला संपूर्ण दिसून येते। यामध्ये त्याचा रोख रक्कम किती आहे, त्याच्यानंतर बँकेमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, कोणत्या कोणत्या बँकेचे कर्ज उचलले आहे ते संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणाहून अशा प्रकारे पाहता येते। जसजसे तुम्ही खाली याल तसतशी माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येते। चला, याला मी क्लोज करतो, वर येऊया। आता मित्रांनो, हे झाले आपण मेंबरविषयी माहिती। आता तुम्हाला जर सरपंचाची माहिती पाहायची असेल तर हे जे ऑप्शन दिसून येते इलेक्शन प्रोग्राम नेम, तर या ऑप्शनवर तुम्हाला परत एकदा जावे लागेल। तिथून तुम्हाला जे खालचे ऑप्शन दिसून येते ग्रामपंचायत सरपंच जनरल इलेक्शन, तर या ऑप्शनवर तुम्हाला निवडायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला वार्ड निवडा। वार्डनंतर या ठिकाणी या संबंधित सरपंचासाठी वार्ड वगैरे काही नाही, सध्याच्या जी काही सरपंच निवड आहे ती थेट जनतेमधून आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वार्ड जे काय 999 कोड आहे तो निरंक जो आहे कोड तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर सर्च बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर स्क्रोल डाऊन करा। या ठिकाणी संबंधित पदासाठी जेवढे काही उमेदवार उभे राहिले होते त्या उमेदवाराची यादी या ठिकाणी तुम्हाला
पाहता येते। त्याचप्रमाणे जसे सदस्याची माहिती आपण पाहिली त्याचप्रमाणे या ठिकाणी व्ह्यू ऑफिडेविट हे ऑप्शन दिसून येते। संबंधित उमेदवाराच्या समोरचं जे काही व्ह्यू ऑफिडेविट बटन आहे त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्याचप्रमाणे एक नवीन पॉपअप विंडोज ओपन होईल, त्यानंतर या विंडोजमध्ये जे काही माहिती आहे तुम्हाला ती या ठिकाणाहून माहिती पाहता येते। किती रक्कम शिल्लक आहे, कोणत्या बँकेमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, संबंधित व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, ऑनलाईनला किती दाखवले आहे, प्रत्यक्षात किती आहे, हे पडताळणी तुम्हाला घरी बसल्या मोबाईलवरून पाहता येते। तसं जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर या ठिकाणी ऑप्शन दिसतंय क्लिक टू प्रिंट अफिडेविट, तर या ठिकाणून तुम्हाला प्रिंटसुद्धा घेता येते। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमच्या गावातील जेवढे काही उमेदवार उभे राहिले आहेत, मग ते सदस्यासाठी असो अथवा सरपंच पदासाठी असो, त्यांची संपूर्ण डिटेल्स आपल्याला पाहता येते। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा। तसेच आमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र।